हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर राजसिंह सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी कन्सल्टिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कोल्हापूर येथे आणि विजिटिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून पणजी गोवा येथे कार्यरत आहे. मी गेल्या 17 वर्षामध्ये 40,000 अधिक पेशंट ट्रीट केलेले आहेत. त्याचप्रमाणे लैंगिक समस्या तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना असलेल्या काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल म्हणजेच CSEPI या संघटनेचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. लोकांच्या मनात लैंगिकतेबद्दल खूपच गैरसमज प्रचलित आहेत. लोकांच्या मनातील लैंगिक गैरसमज दूर करणे आणि लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे यासाठी हे चॅनल सुरू करण्यात आलेले आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण स्त्रीच्या स्तनामध्ये गाठ असेल तर या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, काही वेळा स्त्रीच्या स्तनामध्ये गाठ असल्याचे आढळून येते. ती गाठ कशामुळे निर्माण झालेली आहे हे पाहण्यासाठी काही तपासण्या करणे आवश्यक ठरते. त्यामुळे स्तनात गाठ आढळून आल्यास स्त्रीने त्वरित डॉक्टरांशी कन्सल्ट करणे आवश्यक असते. काही वेळा स्तनात गाठ आढळून ही स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ती गाठ स्तनाच्या कर्करोगाची असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. स्तनाच्या कर्करोगाची गाठ दुखत नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. बऱ्याच वेळेला लोकांमध्ये असा गैरसमज आहे की कर्करोग केवळ वृद्धावस्थेतच होतो. मात्र स्तनांचा कर्करोग हा तिशीतल्या महिलांनाही होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी स्तनात गाठ असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कर्करोगाच्या गाठीकडे दुर्लक्ष केल्यास कर्करोग पसरत जातो. त्यासाठी स्तनाच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत होणे आवश्यक असते. त्यासाठी स्त्रियांनी हाताच्या बोटांनी स्तनांना विशिष्ट पद्धतीने दाबून अधूनमधून गाठीची तपासणी करावी. हाताच्या बोटांना गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनातील गाठ कर्करोगाची नसेल तर ऑपरेशन करून ती गाठ त्वरित काढून टाकली जाते. मात्र ती गाठ स्तनाच्या कर्करोगाची असेल तर संपूर्ण स्तन कापून टाकणे आवश्यक असते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता. तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.